नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा नवीन शेत उदासी सरांबरोबर आमचं भाग्य आणि शेतकरी इथे उभे आहेत. भाऊ नमस्कार. आपलं नाव सांगा मोठ जोरात. माझं नाव बापूसाहेब देवराव वागचौरे, राहणार शिरोडी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद. राहणार शिरोडी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद. ज्या शेतामध्ये आपण उभो आहोत इकडे तुम्ही थोड्या वेळाने इनसाइट मध्ये बघणार आहात कि या कापसाची अवस्था अशी होती कि हा पूर्ण कापूस पिवळा पडलेला होता आणि हा फक्त आणि फक्त गुडघ्यापर्यंत वाढलेला होता. तर आपण आधी ज्ञानेश्वर भाऊंना, बरोबर ना, बापू भाऊंना विचारू की याची काय अवस्था होती. बापू भाऊ, तुम्ही मला फोटो पाठवला होता, सरांना तुम्ही त्रास देण्याच्या ऐवजी मला फोटो पाठवला होता. तो दिवस कोणता? 22 ऑगस्ट. हो, आणि आजची तारीख आहे 5 सप्टेंबर 2020. या दिवशी आम्ही इथं आलेलो आहे. आणि तुम्ही फोटो पाठवला होता तो दिवस 22 ऑगस्ट. फोटो पाठवला तो दिवस 22 ऑगस्ट आणि स्प्रे मारताना मी सुरुवात केली ती 27 ऑगस्ट होता. हा, 22 ऑगस्टला तुम्ही फोटो पाठवला. मी तो फोटो सरांना फॉरवर्ड केला, सरांना तुमची परिस्थिती सांगितली कापसाची आणि सरांचं बोलणं तुमचं करून दिलं. तो दिवस होता 22 ऑगस्ट. 22 ऑगस्टला सरांनी एक कॉम्बिनेशन सांगितलं, ते तुम्ही फोनवर ऐकलं आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीने ते घटक आणले, बरोबर ना. आणि फवारलं कधी? 27 ऑगस्टला फवारलं. बंधूंनो, आज आहे 5 सप्टेंबर, म्हणजे किती दिवस झाले? 10 दिवस. हा 10वा दिवस आहे. 10 दिवसापूर्वी ज्या शेतामध्ये काहीही जीव लागत नव्हता, जिथं कापूस पिवळा पडलेला होता आणि गुडघ्या एवढा होता, त्याला एकही दाना रासायनिक खताचा न टाकता केवळ आणि केवळ सरांनी दिलेल्या एका कॉम्बिनेशनच्या स्प्रे नंतर हा कापूस आज आमच्या छातीला लागत आहे. आणि त्यांची कन्या आहे इथं, तिचे शब्द ऐकू आपण. मेघना बापूसाहेब वागचौरे. मेघना बापूसाहेब वागचौरे. मेघना बेटा, आता आज आम्ही आलोत. 10 दिवसापूर्वी 27 तारखेला ज्यावेळेस पप्पा फवारणी करत होते त्यावेळेस बेटा हा कापूस कसा होता? पिवळा पडलेला होता. पूर्ण पिवळा पडलेला होता, कारण इथे खूप पाऊस झाला आणि पिवळा पडल्यामुळे आणि थोडं सुकत सुकल्यासारखं दिसत असल्यामुळे तू पप्पांना काय म्हटली होती? आपण फेर जाणार, कारण की ते उबळलेलं होतं त्याच्यामुळे. हा, तू पप्पांना म्हटले की हे उबळलेलं आहे, आता आपण फेर जाणार आहे. आणि पप्पांना थोडस मनात असं चलबिचल झाली. मग पप्पांनी रुमाळ साहेबांना फोन केला, मग फोटो पाठवले आणि पप्पांना मी एक फवारणी सांगितली. ती फवारणी पप्पांनी घेतली 27 तारखेला. म्हणजे आज 10 दिवसात हा कापूस एकदम छान झाला. तुला काय वाटतं बेटा? चांगलं वाटतं, खूप छान वाटतं ना. चला, गुड गुड. तर मित्रांनो, कामातून जाणारं पीक आपण थोड्या खर्चात चांगलं करू शकतो हे उदासी तंत्राची ताकद आहे, याचा विश्वास तुम्हाला झाला बंधूंना? तुम्ही कन्नड तालुक्यातले आणि मी कन्नड तालुक्यात बरंच मोठं काम याच्या आधी केलेलं आहे. आणि म्हणजे कन्नड तालुक्यात तुमच्या टाकळी बुद्रुक म्हणून गाव आहे, तिथे वाल्मिक साळवे म्हणून आहे, त्या शेतकऱ्याला मी 1.25 एकरमध्ये 5.5 लाख रुपयाचं पहिल्या वर्षात आणि 6.5 लाखाचं दुसऱ्या वर्षात उत्पादन दिलेलं आहे. इतकं मोठं काम माझं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला उदासी तंत्र? आणि तुम्ही सर्व मित्र कंपनी आहात, तुम्ही सर्वांनीच उदासी तंत्र वापरलं यावर्षी, तर किती टक्के विश्वास झालेला आहे तुम्हाला? 100%. एकदा उदासी तंत्राचं तुमच्या गावात डाळ्या बाजून स्वागत करायचं. खूप खूप चांगलं तंत्र भेटलं आपल्याला. आणि मित्रांनो, या तंत्राचा काही मोबदला दिला का तुम्ही? नाही. म्हणजे तुमच्याकडून काही डिमांड म्हणजे तुम्हाला येईल, तुमच्या शेतात येईल, भेट देईल, तुम्ही 5,000 रुपये द्या असं काही झालं? नाही. तर मोफत मिळालं ना. आणि हे सुंदर तंत्र आहे, विश्वास निर्माण झाला तुम्हाला. तर मित्रांनो, याच पद्धतीने आपण पुढे जाऊ. आपल्याला सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुढे घेऊन जायचंय, प्रत्येकाची परिस्थिती चांगली करायची आहे. तर आपण मनात एक विश्वास जागृत करायचा. बरं, आता एक विचारतो. उदासी तंत्र की जय. उदासी तंत्र की जय. आता मी एक विचारतो, आपण याच्या पूर्वी सुद्धा उदासी तंत्रामध्ये काही पिकं घेतलेले आहेत. कोणते पिकं घेतलेले? कांदा. कांदा कसा निघाला होता तुम्हाला?
खूप छान निघाला होता. ज्ञानेश्वर डगळे भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ 91 रुपये किलो किलो उदासी तंत्राचा कांदा. क्वालिटी कशी झाली होती? नगर मार्केटला. आणि क्वालिटी कशी झाली होती? सगळे छान पाहिले याचे कांदे. अच्छा, शरीरला कांदे. अरे वा. आणि एक लक्षात आलं की तो टिकाऊ सुद्धा होता. लाल कांदा होता आणि टिकाऊ म्हणजे 6 महिने 8 महिने जरी ठेवला तरी त्याला काही क्षमता चांगली होती. तर तुमचा खूप विश्वास झालेला आहे माझ्यावर. तर मी परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो की हाच विश्वास तुमचा माझ्यावर कायम राहावा, यासाठी माझ्या हातून असं घडू दे की खूप सुंदर असं उत्पादन या शेतामधून पिकू दे. धन्यवाद. नमस्कार.